टपाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। शिक्षणाने मुले घडली तर देश घडेल ह्या उद्दिष्टाने मनसेचे आमदार राजूदादा पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हेदुटणेचे माजी सरपंच व मनसेचे शहर संघटक तकदीर कायण ह्यांच्या पुढाकाराने मोफत शालेय साहित्य वाटपाच्या उपक्रमाची मोहीम राबवण्यात येत असून ह्याचा शुभारंभ आज हेदुटणे जिल्हा परिषद शाळा येथून करण्यात आला। मोफत शालेय साहित्य वाटप ह्या उपक्रमाच्या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या 3000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना मोफत शालेय साहित्य देण्यात येणार आहे। तसेच महागडे पण मुलांच्या शिक्षणाच्या हिताचे व अभ्यास करणे सोयीचे जाईल असे बायोनिज ॲप जिल्हा परिषद शाळेतील मुलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी तकदीर कायण यांनी केला। कोरोनाच्या काळात गरिबांची अवस्था फार दयनीय झाली आहे। जिल्हा परिषदमधील मुले हे हातावर पोट भरणाऱ्या पालकांची असून त्यांना खर्चिक शैक्षणिक खर्च परवडत नाही। त्यांना थोडाफार आधार देण्यासाठी या उद्देशाने मोफत शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन तकदीर कायण ह्यांच्यामार्फत करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ब्रीदवाक्यानुसार मदत नवे सेवा ह्या ब्रीदवाक्यानुसार गरीब मुलांना सेवा दिली जात आहे। तकदीर कायण हे नेहमीच लोकोपयोगी व सामाजिकी कार्यात अग्रेसर असून आज जिल्हा परिषद शाळा हेदुटणे व कोळेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदरील कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच तकदीर दशरथ कायण भोलेनाथ पाटील पद्माकर पाटील सुरेश पाटील गोपीनाथ पाटील जयवंत पाटील समाजसेविका संगीता बडक जगदीश पाटील अखिलेश कायण दिगंबर कायण इंद्रजित कायण चैनू पाटील रोहिदास कायण समीर पाटील विभागाध्यक्ष रोहित भोईर अंगणवाडी शिक्षिका बेबी जाधव देवानंद भंडारी प्रेमनाथ कायण केंद्र प्रमुख भरत चव्हाण स्वप्नाली मॅडम समाजभूषण हनुमान महाराज संदीप मस्कर जितेंद्र पाटील आदि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले मीडिया प्लस। काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार सन्माननीय राजदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज हा आमचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। हेदुटणे गावामध्ये नुकताच या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आणि आता कोलेगावात आहोत आपण। कोरोनाच्या काळामध्ये खूप परिवारांची अवस्था बिकट झालेली आहे। कोरोनाच्या काळात नंतर आताच नुकत्याच शाळा सुरू झालेली आहे, त्यामुळे आपल्या माध्यमातून या मुलांना काहीतरी सेवा द्यावी या माध्यमातून आम्ही हे कार्य हाती घेतलं। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही जे सेवाभावी काम करतो हे सेवा म्हणून करतो। आमचं महाराष्ट्र नवनिर्माणचं एक ब्रीद वाक्य आहे, मदत नव्हे सेवा, सेवा म्हणूनही आम्ही काम करत असतो। आणि आपलं सांगायला मला आनंद वाटतो की जवळजवळ आम्ही 3000 विद्यार्थ्यापर्यंत एक शैक्षणिक साहित्य पोचवणार आहेत। यामध्ये वह्या असतील, पॅड आहे आणि पेन्सिल पट्टी शार्पनर या माध्यमातून हे शैक्षणिक साहित्य मुलांना शिकण्यासाठी एक मदतीचा हात आमच्या वतीने थोडासा का होईना एक मुलाचा त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्या माध्यमातून नक्की शैक्षणिक प्रेरणा त्यांना घेऊन त्यांचं आयुष्य थोडा का होईना आमच्या माध्यमातून जर बदल झाला तर निश्चित आमचं हे कार्य सत्कर्मी लागलं असं मला वाटलं। नक्कीच मला आनंद वाटला की या शाळेमध्ये जास्तीत जास्त पटसंख्या आहे। जेव्हा पटसंख्या शाळेची जास्त असते तेव्हा खरं तर पटसंख्या ही शाळेची गुणवत्ता किती उत्तम दर्जाची किंवा चांगली यावरून लक्षात येते। महाराजांनी सांगितले की शिक्षक खूप चांगले आहेत, त्याची शैक्षणिक पद्धती खूप चांगली आहे, मी बघतो सर्व नीटनेटके आहेत, याचा अर्थ शिक्षक हे आपली शाळा म्हणून जपतात। आणि जिथे शाला व्यवस्थापन समिती त्या शाला व्यवस्थापन समितीत नुकतीच शाला चालू झाली आणि 6 मीटिंग झाल्या, मला वाटतं पहिली शाला असेल पंचक्रोशीतील की जिथे शाला व्यवस्थापनच्या 6 झाल्यात। आणि आधी हनुमान महाराज यांच्या मिसेस याच्यावर होत्या, आता जाधव मॅडम आहेत, स्वतः महाराज त्यामध्ये सदस्य आहेत, त्यामुळे या गावातील मान्यवर व्यक्तींच्या शालेच्या वरती प्रेम आहे, त्यांचं सातत्याने लक्ष असते, त्यामुळे पटसंख्या वाढलेली आहे। आता एवढ्या प्रचंड वाढलेल्या पटसंख्येला माझं प्रयत्न तेच चालू आहे नुसतं हेदुटणे गावापुरतंच नाही तर या पंचक्रोशीतील ज्या शाळा आहेत त्या शालेपर्यंत युवा अनस्टॉपेबल
नावाची एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या नेदुर्ले गावामध्ये आम्ही ते बायजूस ॲप इनबिल्ट असलेलं टॅब आम्ही दिले आणि या कोलेगावात देखील महाराज माझे असे प्रयत्न आहेत. मी नुसतीच घोषणा करत नाही, मी प्रयत्नशील आहे. पटसंख्या खूप जास्त आहे, काही कारणास्तर वेळ लागत आहे, पण नक्कीच माझा प्रयत्न असेल की ह्या विद्यार्थ्यांच्या हाती देखील बायजूस ॲप असलेले टॅब हाती पडेल. सगळे हे लोक तिथे आहेत. मी या शाळेचा संस्था चालक आहे. तरी षटकालांसारखी जेव्हा मंडळी हे काम करत असतात, त्या शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर आमच्या जेव्हा धार्मिक क्षेत्रातल्या कथा वगैरे असतात, तेव्हा पण त्यांनी फक्त आपण बोलायचं आणि त्यांनी ते काम करायचं. ते चांगले आमचे मित्र आहेत. कोरोना काळात त्या अशी परिस्थिती होती, इंजेक्शन मिळत नव्हते आणि त्यांच्या किमती इतक्या महागड्या होत्या, तेव्हा या माणसांनी स्वतःहून काही लोकांना इंजेक्शन माझ्या समोर दिलेले मी पाहिले. पण एक चांगली ही माणसं आहेत, यांचा उपयोग समाजाने चांगल्या कामासाठी नक्की करून घ्यावा अशी मी समाजाला विनंती करेन. आणि बायजूस वगैरे जे प्रकार आहेत ते फक्त आपण ऐकायचे आहेत, कारण इथला जो विद्यार्थी वर्ग आहे तुम्हाला ऐकायलाच कठीण वाटेल ते की ते विद्यार्थी जो वर्ग येतो यांची आई कोणी कपडे धुण्याकरता जाते, कोणी भांडी घासण्याकरता जाते, अशी गरीब घरची मुलं आहेत. आणि तेव्हा यांना जेव्हा ही वही मिळेल ना, तेव्हा त्यांच्या घरातून एक 100-200 रुपये वाचणार आहेत ना, त्याचा 100 रुपये वाचण्याचा आनंद नाही त्यांना वाटणार. त्यांना असा आनंद आहे कोणीतरी या गावातली मंडळी आहेत आणि ते काम तकदीर कालांनी केल्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या या संस्थेच्या वतीनं त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद. काय सांगाल, एक तकदीर कारण ह्यांनी आज एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे, गरीब गरजू विद्यार्थ्यांना आज ते आज मदत करत आहेत. काय सर्वांचे लाडके सर्वांनी आमदार राजूदादा यांच्या मार्गदर्शनानुसार नेहमीच आपल्या या ग्रामीण भागामध्ये सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले तकदीर कारण साहेब हे शैक्षणिक क्षेत्रातही यांची चांगली कामगिरी असते. लोक विद्यार्थ्यांचं शिक्षण पुरेपूर व्हावं, त्यांना शिक्षणामध्ये त्यांना मदत व्हावी, कोणती अडचण न यावी म्हणून ते नेहमीच मदत करत असतात. आणि त्याच अनुषंगाने आजही त्यांनी त्या हेतुटणे गावामध्ये पहिल्यांदा शैक्षणिक साहित्य वाटपाचा शुभारंभ केला आणि आज पुन्हा कोळेगाव या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी मार्ग मोकळा केला आणि त्यांना एक मदतरूपी सेवा केली. हे असंच कार्य त्यांचं सतत चालू आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी दिगंबर काळन असतील, देवा भंडारे असेल, अंकलेश असतील, ही मंडळी नेहमीच या क्षेत्रामध्ये अग्रेसर असते आणि त्यांच्या वतीने ह्या सर्व गोष्टी घडत असतात. आणि अजूनही त्यांचे बरेचसे या बाबतीचे ध्येय आहेत, ते लवकरच आपल्याला समोर येणार आहेत. असंच कार्य त्यांच्या हातून सतत घडत राहो आणि आम्हालाही सार्थ अभिमान आहे की आम्ही त्यांचे या कार्यातले सहकारी आहोत. धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.